दिवस किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत आलू चाट। त्यासाठी मी एक मोठा उकडलेला बटाटा घेतलाय, एक कांदा घेतलाय, पुदिना चटणी घेतलेली आहे, चने घेतलेत उकडून, कोथिंबीर घेतली आहे आणि चिंचेची चटणी घेतलेली आहे, नायलॉन शेव घेतलेली आहे, चाट मसाला घेतलाय, जिरा पावडर घेतलाय आणि काळं मीठ घेतलेलं आहे। चला तर मग आपण सुरुवात करू आलू चाट बनवायला। सर्वप्रथम मी एक उकडलेला बटाटा कट करून घेतलाय। एक मोठा कांदा घेतलाय, चने घेतले, चने आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। कोथिंबीर घेतली, पाव चमचा चाट मसाला घेतलाय, पाव चमचा जिरा पावडर घेतले, पाव चमचा काळं मीठ घेतले। चवीपुरते मीठ घेतले। आलू चाट हा असा झटपट होणारा पदार्थ आहे। आपण चिंचगुळाची चटणी आणि पुदिन्याची चटणी तर आपण करूनच ठेवतो, तर छोट्याशा भूकेला चार पाच वाजता मुलांना छोटीशी भूक लागते, त्यावेळेस पटकन होणारा पदार्थ आहे। तर हा पदार्थ खाऊन मनाला तृप्ती येते आणि चव पालट म्हणून खूप छान लागतं, कारण करून खायला सोपा पण आहे। चिंचगुळाची चटणी करून ठेवलेली आहे फ्रीज मध्ये, 2-3 महिने सहज टिकते। मी वरती लिंक पण देणार आहे, तुम्ही आय बटन दाबून बघू शकता। पुदिना चटणी पण बनवून ठेवलेली आहे मी, तिची पण लिंक मी देणार आहे। पुदिना चटणी जास्त दिवस टिकत नाही, तरी पण 4-5 दिवस सहज टिकते। तीन दिवस झालेत आपले चटण्या बनवून, बघा तुम्ही कलर अजूनही तसाच आहे। चिंचगुळाची चटणी तर काही पाहायचं कामच नाही, ती आरामात 3-4 महिने कशीही टिकते। आवडीप्रमाणे लाल तिखट घालू शकतो आपण, कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। अगदी झटपट होणारा पदार्थ आहे, त्यामुळे नाश्त्याला किंवा 4-5 वाजता थोडीशी भूक लागते, त्यावेळेस करून बघायला हरकत नाही। तुम्ही यात तुमच्या आवडीप्रमाणे टमाटे घालू शकता। हे बघा किती छान वरून शेव घालायची, अगदी झटपट झालेली रेसिपी आहे ही। तुम्ही सुद्धा करा आणि कशी झाली मला कमेंटद्वारे कळवा, नक्की ट्राय करा। नवीन असल्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।